सूर्याय सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। विघ्नहर्ता गणेशाच्या सार्वजनिक उत्सवाचा शुभारंभ लोकमान्य टिळकांनी 100 वर्षांपूर्वी केला। समाजात स्वातंत्र्याबद्दल जनजागृती व्हावी अशा हेतूने लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सुरू केला होता। मुख्यतः महाराष्ट्रात गणेशोत्सव सार्वजनिक पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। सर्व भाषिक एकत्र येऊन हा सण उत्साहात साजरा करताना आपण पाहतो। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की। गणपती जवळ आले ही जाणीव नेहमीच सगळ्यांना उत्साहाची असते। गणेश उत्सवाच्या निमित्ताने लोकांमध्ये एकजूट निर्माण होते। सार्वजनिक गणेश उत्सवाची मिरवणूक ढोल ताशांच्या गजराशिवाय अपूर्णच असते। ढोल ताशा पथक या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीची शान असतात। दैनंदिन जीवनात व्यस्त असणारे सर्व वयोगटातील पुणेकर गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत या उत्सवात बेधुंद होऊन थिरकतात। पुण्यातला गणेशोत्सवाची मिरवणूक देश विदेशातल्या नागरिकांसाठी आकर्षण असते। पुण्यातील ढोल ताशा पथकांत वाजवल्या जाणाऱ्या वाद्यांमध्ये प्रामुख्याने ढोल ताशा टोल या वाद्यांचा समावेश होतो। चला तर आता घेऊयात पुण्याच्या 5 मानांच्या गणपतींचे दर्शन। मानाचा पहिला गणपती म्हणून पुण्यात प्रसिद्ध असलेल्या श्री कसबा गणपतीची 1893 साली स्थापना झाली। याच गणपतीस पुण्याचे ग्रामदैवतही म्हटले जाते। श्री तांबडी जोगेश्वरी हा मानाचा दुसरा गणपती। या गणरायाची स्थापना 1887 साली करण्यात आली। चांदीच्या पालखीत बसलेली सुरेख मंगलमूर्ती सर्वांना नक्कीच आकर्षित करते। मानाचा तिसरा गणपती म्हणून पाहिला जाणारा गुरुजी तालीम गणपती 1887 साली स्थापित करण्यात आला। हिंदू मुस्लिम एकीचे प्रतीक म्हणून या गणपतीची स्थापना करण्यात आली हे याचे वैशिष्ट्य आहे। मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती याची 1909 साली स्थापना करण्यात आली। श्री गणेशाच्या महाकाय स्वरूपाचे दर्शन ही मूर्ती घडवते।
मानाचा पाचवा गणपती म्हणजेच केसरी वाड्याचा गणपती। या गणेशाची विशेषता, लोकमान्य टिळकांनी स्वतः या मूर्तीची स्थापना 1893 साली केली होती। पुण्याच्या या ऐतिहासिक भूमीवरील मंगल मूर्तींचे कितीही दर्शन घेतल्यास कमीच वाटते। आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत अथक परिश्रम करून कार्यरत असणाऱ्या पथकांपैकी एका पथकाला प्रत्यक्ष भेट दिली, त्यांचे अनुभव जाणून घेतले। चला तर आता थेट जाऊ त्यांच्या सरावस्थळी। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या पथकामध्ये बेधुंद होऊन रमतात। मला सांगा, ढोल तशा पथक ही संकल्पना का निवडली, कसं वाटलं तुम्हाला? महाराष्ट्राचे पारंपरिक वाद्य आहे आणि ते वाजायला लागलं की ते आपणही वाजवावं अशी इच्छा होती। तर पहिल्यापासूनच ते वादत असल्यामुळे, वादन चालू असल्यामुळे मनातनं असं उत्सुकता निर्माण होती की आपण पण असं काहीतरी वाजवलं पाहिजे, असं वादन केलं पाहिजे, त्यामुळे ढोल ताशा हे आम्ही निवडलेलं आहे। गणपती उत्सवाचा किती दिवसाआधी तुम्ही सुरुवात करता? 1.5 ते 2 महिने असं सुरुवात करतात। नवीन पथक असेल तर ते 2-1 महिने आधीच प्रॅक्टिस चालू करतात आणि जे जुने वगैरे पथक असेल ते 1-1.5 महिने अशी प्रॅक्टिस चालू करतात। ते सगळे ढोल ताशावाले म्हणजे सगळे मुलं येतात, तर आता तुम्ही तुमची निवड कशी करता त्यांची? निवड म्हणजे आम्ही एज ग्रुप ठेवला आहे की 8वी 10वी जे ज्यांना हे सगळं वाजवत, म्हणजे सगळ्यात लहान पण येतात आणि मोठे पण येतात। जी मोठी वाद्य आहे ही वाद्य किंवा आपला ध्वज, ज्यांना म्हणजे ध्वज नाचवता येईल किंवा ढोल वाजवता येईल अशा मुलांना आम्ही निवडतो। आणि निवड ह्याच्यावरनं पण होते की त्या मुलाची किंवा मग त्या मुलीची आवड काय आहे, त्यांना किती या गोष्टींचं अट्रॅक्शन आहे। आता 180 लोक येतात तर ते तो मुलगा 180 जणांमध्ये ऍडजस्ट करू शकेल का? पहिले 1-2-4 दिवस आम्ही त्याला येऊन देतो, त्याचं ऑब्झर्वेशन करतो, मग त्याच्यानंतर मग त्याला रेग्युलर करतो। मला सांगा, तुमच्या पथकामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत येतात, 2 महिन्यापासून तुम्ही प्रॅक्टिस करता, तर तुमचं येण्याचं कारण म्हणजे काय असतं? असं कारण म्हणजे मी लहानपणापासून पुण्यात वाढले, पुण्याची संस्कृती गणेशोत्सव बघितला तर बेस जो आहे गणेशोत्सवाचा ढोल ताशा, जे लहानपणापासून ते क्रेज आहे की हे आपल्याला वाजवायचं आहे, पण योग आत्ता आला वाजवायचा या एजला येऊन, आणि जो साऊंड आहे जो आपल्याला खेचून घेतो त्यासाठी प्रत्येक जण इथे वेळ काढून येतो। जॉबला जितकाही वाजता सुटतं त्यानंतरही इथे येऊन कळतं, 10 मिनिटं जरी वाजवायला मिळालं तरी प्रत्येक जण येऊन वाजवतो। तुमच्या वाद्यवृंदात किती असे वाद्य आहे आणि किती जण आहेत वाद्यवृंदामध्ये? आत्ता आमच्या पथकात 180 लोक आहेत आणि 60 ढोल, 15 ताशे आणि 1 ध्वजपथक। म्हणजे मी बरेच पथकामध्ये बघितलं आहे की मुलं सुद्धा आहेत आणि मुली पण तसंच ढोल ताशा वाजवतात, ह्या तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून सपोर्ट वगैरे कसा मिळतो? ही लहानपणी असं तेव्हा फक्त मुलं वाजवायची, म्हणजे आम्हाला पण वाटायचं की प्रश्न आहे आपण का नाही वाजवू शकतो,
घरच्यांना प्रश्न विचारला की बाबा मी ट्राय करू का एक वर्ष, ठीक आहे बोलले. मग जेव्हा इथे पहिल्यांदा आले एनर्जी वाटली, बरं वाटलं एक ठीक आहे आपण पण करू शकतो, आपल्या पण जेवढी एनर्जी आहे तेवढी कपॅसिटी आहे, ठीक आहे थोडीशी कमी असेल बट आहे. जे आत्ताच्या मुली एवढ्या पण कमी नाही आहेत त्या क्षेत्रात, त्या पण मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे चालला. प्रोत्साहन तर भरपूर आहे, काही काही अडचणी येतात बट आम्ही समजावून सांगतो, पॅरेंट्स आम्हाला समजावून घेतात. मुली आहात तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे, जा बोलतात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, फक्त सांभाळून घ्या. गणपती बाप्पा आणि आम्ही असं तरी गणपती बाप्पा तुमच्या पाठीशी आहे. गणेशोत्सवाच्या या उत्साही वातावरणात न थकता ढोल ताशे वाजवणाऱ्या सामान्य व्यक्तींमध्ये एक असामान्य शक्ती संचारल्याची जाणीव होते. ही शक्ती कुठून येते हे तर एक रहस्यच म्हणावे लागेल, किंवा असेही म्हणू शकतो की बाप्पा आपल्या भक्तांची ताकद बनून सर्वत्र आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. सर्वांचे विघ्न दूर करणाऱ्या विघ्नहर्ता गणेशाला नमन करून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जल्लोषात प्रत्येक जण आपल्या बाप्पाचा मनोभावे निरोप घेतो. लहान मुले तर बाप्पाच्या जाण्याने भारावून जातात, कदाचित त्यांचे हे निर्मळ प्रेम पाहूनच जणू गणपती बाप्पा स्वतः पुढील वर्षी येण्याचे वचनच देऊन जातात. गणपती आला नाचून गेला, गणपती आला नाचून गेला, गणपती आला नाचून गेला.